छत्रपति शिवाजी महाराजांचा जन्म दुर्गात झाला। त्यांना जे वैभव प्राप्त झाले तेही दुर्गामुळेच झाले व त्यांच्या ताब्यातील दुर्गांना जे सामर्थ्य प्राप्त झाले तेही त्यांच्याच प्रयत्नांनी झाले। त्यांचे दुर्ग म्हणजे भारतातील त्यांच्या शत्रूंना धाक होता, ही त्यांच्या राष्ट्राची संवर्धन भूमी होती, त्यांच्या विजयाचा तो पाया होता। दुर्ग हेच त्यांचे निवासस्थान व तेच त्यांच्या आनंदाचे निदान होते। कित्येक दुर्ग त्यांनी स्वतः बांधले व जे आधी बांधले होते त्या सर्वांना महाराजांनी बळकटी आणली। शिवकालीन महाराष्ट्रात 361 किल्ले होते असे चित्रगुप्त श्री छत्रपतींच्या दुर्गांची संख्या सांगतात। मल्हार रामराव चिटणीस यांनी छत्रपतींच्या दुर्गाची संख्या 317 दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूसमयी स्वराज्यात एकूण 360 किल्ले होते। छत्रपती शिवाजी महाराज 1671 ते 1672 काळात किल्ल्यांच्या बांधकामासाठी व इतर दुरुस्तीसाठी केलेले अंदाजपत्रक उपलब्ध आहे। या अंदाजपत्रकामध्ये रायगडासाठी 50,000 होऊन सिंहगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, विशाळगड, सुवर्णदुर्ग, प्रतापगड, राजगड, पुरंदर या किल्ल्यांसाठी प्रत्येकी 10,000 होऊन तर प्रचंडगड, प्रसिद्धगड, महापतगड, लोहगड, सुधागड, सबळगड, मनोरंजनगड, श्रीवर्धनगड यासाठी प्रत्येकी 5,000 रुपये, ओटीगडासाठी 3,000, सारसगड, महिदरगडासाठी 2,000, मनोहरगडासाठी 1,000 होऊन व किरकोळ दुरुस्ती व बांधकामांसाठी 7,000 होऊन एवढे खर्च केल्याचे अंदाजपत्रक उपलब्ध आहे। अर्थात ही सर्व रक्कम एकाच वर्षी खर्ची पडली असेल असे नाही, पण 1672 छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुलखात मोठे बांधकाम सुरू केले असेल असे मुंबईहून सुरतेच्या वखारदारांना गेलेल्या पत्रावरून दिसून येते। या किल्ल्यांच्या बांधकामासाठी आणल्या गेलेल्या मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोज वाढून दिला होता, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर रोजगार लोकांना उपलब्ध व्हावा अशा पद्धतीने हा उपक्रम राबवला गेला होता। त्यामुळे हिंदुस्थानातील अनेक भागातून रोजगारच्या शोधामध्ये येणारे मजूर शिवाजीराजांच्या आश्रयाला येत होते। पण सुरत व मुंबईकडील वाघबगार समजल्या जाणाऱ्या मजुरांचा ओघ पण शिवाजी महाराजांच्या बांधकामाकडे जाऊ लागला व सुरत मुंबईकडे इंग्रज पोर्तुगीजांना मजुराची चणचण भासू लागली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर होणारा हा अवाढव्य खर्च त्यांच्या दरबारातील अनेक लोकांना मान्य नव्हता। त्यांनी एकदा साहस करून ही गोष्ट महाराजांच्या निदर्शनात आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा महाराजांनी त्याचे त्यांना अत्यंत योग्य उत्तर दिले। ही घटना शिवविजय या ग्रंथामध्ये लिहून ठेवली आहे। अष्टप्रधान मंडळातील निराजीपंत मुजुमदार व मोरोपंत पिंगळे यांनी हा खर्च पाहून महाराजांना विनंती केली की किल्ल्यावरील इमारतीस पैसा फार लागतो व लोकांचाही खर्च फार वाढलेला आहे, याकरता विचारे जे करण्याची आज्ञा असेल ती आज्ञा असावी म्हणजे ठीक पडेल। हे ऐकून महाराज म्हणाले, सध्याचा जो खर्च होतो आहे तो गरजेचाच आहे, शत्रूंना राज्यात घुसू न देता आपणास धर्मस्थापना करणे व राज्य संपादने प्रजेला अन्न पाण्याची सोय करणे हे किल्ल्यांमुळे होते। दिल्लीसारखा शत्रू उरावर आहे, तो आला तरी नवे जुने 360 किल्ले हजेरीस आहेत, एक एक किल्ला वर्ष वर्ष लढवता येईल। असे झाल्यास आपले 360 किल्ले जिंकण्यासाठी शत्रूला 360 वर्ष लागतील, पडेल तेथे कुमक करून शत्रूस पाहता येईल, असे केल्यास शेकडो वर्ष राज्य जाणार नाही। 2 रुपये कमी जास्त खर्च करण्यासाठी हा काही प्रपंच नाही। राज्यकारभाराचा विचार अल्पकार्याकरता कोट्यवधी रुपये खर्च करून गोष्ट सिद्धीस न्यावी लागते, यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्गविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो। छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक दुर्ग हा त्यांचा प्रत्यक्ष स्वामित्वाखाली होता, म्हणजेच तो मध्यवर्ती सत्तेच्या स्वामित्वाखाली होता। कोणत्याही सरदार अथवा जहागीरदाराला स्वतंत्र गड बांधणे लांबच राहिले
परंतु आपल्या निवासस्थानाभोवती छोटीशी गडी बांधायलाही अनुज्ञा नव्हती. प्रत्येक गडावर सरकारी सैन्य असे व प्रत्येक गडाच्या कारभाराची स्वतंत्र अशी व्यवस्था होती. शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीस व किल्ले रक्षणास फार जास्त महत्त्व दिल्याचे आपल्याला यामुळे स्पष्ट होते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.